मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे, डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 4 विद्युत धारेचे परिणाम या पाठावर आधारित या 5व्या व्हिडिओमध्ये आज आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, तसेच फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. तर याविषयी आपण माहिती घेऊया. तर मागील भागामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की एखादा विद्युत वाहक ज्यावेळेस आपण चुंबकीय क्षेत्रामध्ये अशा रीतीने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला जर लंब असेल तर त्या विद्युत वाहकावरती बल कार्यरत होते आणि यामुळे त्या विद्युत वाहकाची हालचाल घडून येते. आता या ठिकाणी काय ह्याच्याविषयी माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. जर समजा एखादा नालाकृती चुंबक आपण घेतलेला आहे, ह्याचे दोन ध्रुव आहेत आणि याच्यामध्ये जर आपण विद्युत वाहक तार जर ठेवलेली असेल आणि या वाहक तारेमधून ज्यावेळेस आपण वीज प्रवाहित करू त्यावेळेस या वाहक तारेमधून विद्युतधारा जाण्याची दिशा, जरी समजा ए बिंदूकडून बी बिंदूकडे ही विद्युतधारा जात असेल आणि या नालाकृती चुंबकाच्या हे चुंबकीय क्षेत्राची दिशा आहेत किंवा हे बलरेषा आहेत किंवा विकर्ष रेषा आहेत, तर या ठिकाणी विद्युतधारा जाण्याची दिशा आणि या चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही जर एकमेकाला लंब असेल तर अशा वेळेस या वाहकावरती बल प्रयुक्त होतं आणि यामुळे या वाहकाची हालचाल घडून येते. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे आणि याच तत्वावर आधारित आपले इलेक्ट्रिक मोटर किंवा विद्युत मोटर हे काम करत असते. परंतु आता पुढे काय सांगितलेलं आहे, परंतु जर असे झाले की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण हलत ठेवलेला आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र आपण सतत बदलते ठेवलेलं आहे, तर मग काय होईल. आता ह्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर या दुसऱ्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिल्या वेळेस काय सांगितलेलं आहे की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण हलता ठेवलेला आहे, गतिमान ठेवलेला आहे. परत या ठिकाणी आपण नालाकृती चुंबक घेऊया आणि या नालाकृती चुंबकाचे हे दोन ध्रुव आहेत आणि या चुंबकीय क्षेत्रामध्ये जर आपण एखादा विद्युत वाहक हलता ठेवलेला आहे किंवा या चुंबकीय क्षेत्राच्या भोवती जर आपण एखादा विद्युत वाहक जर आपण गतिमान ठेवला तर काय होईल. त्यानंतर दुसरी शक्यता काय सांगितलेली आहे, किंवा जर आपण हा विद्युत वाहक जर आपण स्थिर ठेवलेला आहे आणि याच्या भोवती जर आपण हा चुंबक गतिमान केला ज्यामुळे या वाहक तारेभोवती चुंबकीय क्षेत्र सतत बदलत राहील, तर अशा वेळेस काय होईल. तर याच गोष्टीचा अभ्यास किंवा याच प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी मायकल फॅरेडे या महान शास्त्रज्ञाने संशोधन केले, अभ्यास केला व सन 1831 फॅरेडेने दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या साह्याने विद्युत वाहकामध्ये विद्युतधारा निर्माण करता येते. म्हणजेच या अगोदर दोन्ही मुद्दे ज्यावेळेस आपण अभ्यासलेले आहेत की वाहक जर आपण स्थिर ठेवला आणि त्याच्याभोवतीचं चुंबकीय क्षेत्र जर आपण बदललं, किंवा चुंबक स्थिर ठेवला व त्या चुंबकाच्या भोवती जर आपण वाहक गतिमान केला, या दोन्ही वेळेस त्या वाहक तारेमध्ये विद्युतधारा निर्माण होते. त्यानंतर मित्रांनो पुढील मुद्दा समजून घेण्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की मित्रांनो आपल्याला माहीत झालेच असेल की अन अकॅडमीने आपल्या प्लॅटफॉर्मवरती नुकतेच महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस सुरू केलेला आहे आणि आपल्या गणित विषयाच्या योग्य तयारीसाठी अन अकॅडमीने आणली आहे गणित एक्सप्रेस बॅच आणि या बॅचची सुरुवात होईल 6 सप्टेंबर 2021 पासून. त्याचा विषय आहे गणित, भाषा असेल हिंदी आणि वर्ग आहे इयत्ता 10वी. आणि या गणित एक्सप्रेस बॅचमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स पवन वाघ सर व प्रशांत जोशी सर गणित विषयाच्या प्रथम सत्राचा पूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेतील. प्रत्येक क्लासनंतर नोट्स दिले जातील ज्यामुळे तुम्हाला ऑफलाईन अभ्यासाला मदत होईल. नियमितपणे डाऊट सॉल्विंग सेशन्स घेतले जातील आणि जर एखादा लाईव्ह क्लास मिस झाला तर रेकॉर्डेड सेशन देखील उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बॅच सुरू होण्याआधीच यामध्ये एनरोल करा.
आणि याबद्दलच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ही बॅच फ्री एनरोल करण्यासाठी व अन अकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा हा कोड देशपांडे म्हणजेच DESUHPANDE हा कोड यूज करा. त्यानंतर मित्रांनो जाऊया आपल्या पुढील मुद्द्याकडे. आपल्या पुस्तकामध्ये ही आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे आणि या कृतीमध्ये ज्या प्रकारची रचना दिलेली आहे साहित्याची त्याविषयी आपण माहिती घेऊया. या ठिकाणी 2 लॅकडीस या स्टँडवरती आपल्याला तांब्याची तार बांधायची आहे आणि तांब्याची तार थोडीशी लूज बांधायची आहे मित्रांनो. त्यानंतर या तांब्याच्या तारेच्या खालीच आपल्याला चुंबक पट्टी उत्तर किंवा दक्षिण ध्रुव वर राहील अशा पद्धतीने अशा प्रकारे या तांब्याच्या तारेच्या खालीच आपल्याला ठेवायची आहे. आणि या तांब्याच्या तारेचे दोन्ही टोकं आपल्याला गॅलोनोमीटरच्या या टोकांना जोडायचे आहेत. आता नेमकं हे गॅलोनोमीटर काय आहे? तर गॅलोनोमीटर हे एक अतिशय संवेदनशील असं उपकरण आहे ज्या उपकरणाच्या मदतीने आपण या वाहक तारेमध्ये वाहणारी अतिशय सूक्ष्म प्रमाणातील विद्युतधारा आपण मोजू शकतो. तर हे उपकरण पूर्णपणे ज्याप्रकारे विद्युत मोटार किंवा इलेक्ट्रिक मोटार ज्या तत्वावर काम करत असतं त्याच तत्वावर हे गॅलोनोमीटरचं उपकरण काम करत असतं. आणि या गॅलोनोमीटरच्या या डिस्प्लेवरती किंवा या तबकडीवरती 0 हा अंक मध्यभागी असतो आणि त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला या प्रकारचे हे अंक असतात 1, 2, 3 आणि काटा या 0 असतो. आणि ज्यावेळेस या वाहक तारेमध्ये जी तारे या गॅलोनोमीटरला जोडलेली आहे त्या तारेमधून ज्यावेळेस अतिशय सूक्ष्म प्रमाणात का होईना विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळेस या गॅलोनोमीटरच्या काट्याचं विचलन होतं आणि ज्या दिशेला विद्युतधारा वाहत आहे अगदी त्याच दिशेला ह्या गॅलोनोमीटरच्या काट्याचं विचलन होतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी साध्य करता येतात, ज्या दिशेला या गॅलोनोमीटरच्या काट्याचं विचलन होत आहे त्यावरून आपल्याला समजतं की विद्युतधारा कोणत्या दिशेला वाहत आहे व ती किती प्रमाणामध्ये वाहत आहे. तर अशा प्रकारची ही सर्व रचना केल्यानंतर आपल्याला ही तांब्याची तार आता ए आणि बी या दिशेकडे अशी हालती ठेवायची आहे. आता तांब्याची तार हालती ठेवल्यानंतर या ठिकाणी या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन दिसेल. आता याचा अर्थ काय? गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन कधी होतं की ज्यावेळेस या गॅलोनोमीटरला जोडलेल्या वाहक तारेमध्ये विद्युतधारा प्रवाहित होते त्याच वेळेस या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन होतं. आता या ठिकाणी आपण या वाहक तारेला कोणत्याच प्रकारचं विद्युत घट जोडलेलं नाही आहे तरी देखील या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन होत आहे. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ या स्थिर ठेवलेल्या पट्टी चुंबकामुळे आणि गतिमान केलेल्या या तांब्याच्या तारेमध्ये विद्युतधारा प्रवर्तित झालेली आहे किंवा विद्युतधारा निर्माण झालेली आहे आणि याच विद्युतधारेला म्हणायचं आहे प्रवर्तित विद्युतधारा. आता या ठिकाणी याच प्रयोगामध्ये ही वाहक तार आपल्याला स्थिर ठेवायची आहे परंतु हा जो चुंबक आहे याला या वाहक तारेच्या भोवती आपल्याला गतिमान करायचं आहे. त्यावेळेस काय होईल? तर त्याही वेळेस या ठिकाणी या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन होईल म्हणजेच या वाहक तारेमध्ये विद्युतधारा निर्माण होईल. तर हीच गोष्ट आपण या ॲनिमेशनच्या मदतीने देखील समजून घेऊया की या ठिकाणी आपल्याला तारेचं कॉईल घेतलेली आहे आणि तारेच्या कॉईलचे 2 टोकं आपण या गॅलोनोमीटरला जोडलेले आहेत की ज्यावेळेस आपण हे चुंबक या तारेच्या कुंडलाच्या जवळ नेतो त्यावेळेस या ठिकाणी या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये उजव्या बाजूला विचलन होतं आणि ज्यावेळेस हे पट्टी चुंबक आपण या कुंडलापासून दूर नेतो त्यावेळेस या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये डाव्या बाजूला विचलन होतं. आता ही काट्याची जी दिशा आहे ही दिशा या वाहकामधून किंवा वाहक तारेमधून वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा दर्शवतं. आता याच मुद्द्याला अनुसरून आपल्याला परत 3 कृती दिलेल्या आहेत. त्यातली पहिली कृती अभ्यासूया. आता या ठिकाणी फक्त काय केलेलं आहे की एक तारेचं कुंतल घेतलेलं आहे, कॉईल घेतलेलं आहे आणि त्याला आपण बॅटरी जोडलेली आहे आणि या ठिकाणी एक प्लगकळ आहे, स्विच आहे आणि त्याच्या बाजूला तारेचं कुंडल घेतलेलं आहे आणि तारेच्या कुंडलाचे 2 टोकं आपण या गॅलोनोमीटरला जोडलेले आहेत. आता ज्यावेळेस आपण हे प्लगकळ ऑन करूया त्यावेळेस काय होईल? तर या कुंतलामध्ये तारेच्या कॉईलमध्ये विद्युतधारा पाठवली जाईल किंवा प्रवाहित होईल आणि आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमानुसार या वाहक तारेमध्ये किंवा या वाहक तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होईल आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे आता या तारेच्या कुंडलामध्ये अचानक विद्युतधारा तयार होईल किंवा प्रवाहित होईल आणि या विद्युतधारेलाच म्हणायचं आहे
प्रवर्तित विद्युतधारा। ज्यावेळेस आपण हे प्लक्कळ बंद करूया त्यावेळेस या ठिकाणी निर्माण झालेली ही विद्युतधारा अचानकपणे नष्ट होईल, म्हणजेच या गॅलोमीटरचा काटा जो आहे पूर्वी याचं विचलन झालेलं होतं तो आता याच्या पूर्वस्थितीला येईल। तर या मुद्द्याचा आपण परत ॲनिमेशनच्या मदतीने माहिती घेऊया की या ठिकाणी पहा हे प्लक्कळ बंद केलेली आहे, आता हे प्लक्कळ चालू केलेली आहे आणि त्यामुळे प्लक्कळ चालू केल्यामुळं या ठिकाणी बल रेषा किंवा विकर्ष रेषांची निर्मिती होते आणि यामुळे या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये अचानक विचलन झालेलं आपल्याला दिसेल। आणि ज्यावेळेस आपण प्लक्कळ बंद करू त्यावेळेस गॅलोनोमीटरचा काटा हा त्याच्या पूर्वपदावर किंवा पूर्वस्थितीवर आलेला आपल्याला दिसेल। आता ही झाली पहिली कृती, हे सर्व साहित्य ठेवून आपल्याला कृती दुसरी करायची आहे। या ठिकाणी काय केलेलं आपण, तर कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित होत असताना कुंडल या कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत जर आपण हलवलं, म्हणजे या पद्धतीने जर हलवलं लंब दिशेमध्ये, तर देखील या कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवाहित होईल आणि गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये आपल्याला विचलन झालेले दिसेल। त्यानंतर तिसरी कृती देखील सांगितलेली आहे की या ठिकाणी आता फक्त हे जे तारेचं कुंडल आहे आपल्याला या कुंतलाच्या अक्षावर कुंतलापासून जवळ व दूर जर आपण नेले तारेच्या कुंडलामध्ये परत विद्युतधारा प्रवाहित होईल व या गॅलोनोमीटरचा काटा विचलित होईल। एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा मित्रांनो की गॅलोनोमीटरचा काटा विचलित केव्हा होतो, ज्यावेळेस त्या तारेमधून विद्युतधारा प्रवाहित होते त्याचवेळेस गॅलोनोमीटरचा काटा हा विचलित होत असतो। आता याच मुद्द्याचा अभ्यास आपण यापूर्वी देखील या ॲनिमेशनच्या मदतीने केलेला आहे। तारेच्या कुंतलाच्या ऐवजी आपण केवळ या ठिकाणी पट्टी चुंबक घेतलेला आहे आणि त्यानुसार या गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन झालेलं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। आता या सर्व मुद्द्यांच्या आधारे हा मायकेल फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम काय आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर सर्व कृतींचा सारांश या मुद्द्यामध्ये दिलेला आहे। तर कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच या कुंडलात विद्युतधारा प्रवाहित होते, त्याचबरोबर विद्युतधारा कमी अधिक केल्यासही त्या ठिकाणी प्रवर्तन दिसून येते व या प्रवर्तनामुळे त्या कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकवल्यानंतर देखील त्या कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते आणि यावरून आपण फॅरेडेचा हा प्रवर्तनाचा नियम आपण समजून घेऊया। तर वरील प्रयोगावरून आपल्याला हे समजते की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते निर्माण होते आणि यालाच फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हटलं जातं। आणि या कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा असं म्हटलं जातं। तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, त्याचबरोबर फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम काय याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील उर्वरित मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो अशाच प्रकारचे विज्ञान विषयाचे व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।